नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी शाहीन शेख, नागेश खळसगे ऑर्किड स्कूलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मुलांना आज आपल्याला आपल्या या पाठामध्ये काय बघायचं आहे तर आपल्या बाराखडीमधला काना व एक मात्रा. ठीक आहे, त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे स्वर व्यंजने आहेत त्याचं एकदा पुन्हा इथं तुमची मी उजळणी घेणार आहे. तुम्हा सगळ्यांना स्वर आणि व्यंजन हे चांगल्याच प्रकारे पाठ झाले असतील, हो ना? आणि तुम्ही त्याचं दररोज घरी अभ्यास सुद्धा करत असाल, करताय ना? छान. अशाच प्रकारे मी तुम्हाला जे सांगितलं आहे की नाही, बारा खडी म्हणजे काना, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला ओकार, दुसरा ओकार, एक मात्रा, दोन मात्रा, या सर्वांचं तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित वाचन करायचं आहे. आणि जर तुम्ही याचं वाचन केलात तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मराठी बोलता आणि लिहिता येईल. मी तुम्हाला हे वारंवार सांगत आहे की ज्या जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला मराठीमधलं हे जी मुळाक्षरे आहेत किंवा बाराखडी आहेत याचं वाचन तुम्हाला व्यवस्थित करता आलं, हे अक्षर तुम्हाला जर समजली तर तुम्हाला मराठी चांगल्या प्रकारे बोलता आणि लिहिता येईल. मग चला आपण सुरुवातीस काय करूया, आधी स्वरांचं वाचन करूया. आहात तुम्ही स्वरांचं वाचन करण्यासाठी तयार? तुम्ही आणि मी आपण दोघांनी मिळून काय करायचं आहे, स्वरांचं वाचन. काय आहेत हे सगळं? हे सर्व काय आहेत? हे सर्व स्वर आहेत. ठीक आहे, काय आहेत? स्वर. चला, अ आ ई ई उ उ रु ए ऐ ओ औ अम आहा. समजलं? पुढचं व्यंजने, क ख ग घ ञ च छ ज झ ञ त थ द ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श्य स फ ल श्य ण्य त्र. हे सर्व काय आहेत? व्यंजने आहेत. आहे ना तुमच्या लक्षामध्ये? का विसरलात सर्व? नाही ना, सगळ्यांच्या स्वर आणि व्यंजने चांगल्या प्रकारे लक्षात असेलच. त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून एक मोठी शाबासकी, बरं का मुलांनो? अशाच प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, दररोज या स्वर आणि या व्यंजनांचं वाचन करायचं आहे. का पुढचं सिम्बॉल ऑफ काना व एक मात्रा. बघा, आपल्या बाराखडीमध्ये जे पुढचे सिम्बॉल आहे ना ते आहे काना व एक मात्रा. काना व एक मात्रा म्हणजे काय? बघा, काना काना म्हणजे काय मुलांना सांगा? बघा, हे आहे काना, बरोबर की नाही? हे आपण शिकलेलं आहोत, काना. व एक मात्रा म्हणजे काय? तर अशा प्रकारे एक मात्रा, बरोबर की नाही? काना व एक मात्रा. आता आपल्या ह्या दोघांना जोडून काय येईल मग? बघा, काना व एक मात्रा अशा प्रकारे दिसतंय. इथं लिहिते, पुन्हा एकदा इथं लिहिते बघा मी. काय येईल? काना व एक मात्रा. काय येईल? काना व एक मात्रा. समजलं हे? काना म्हणजे काय व एक मात्रा म्हणजे काय व दोघांना मिळून कशा प्रकारे सिम्बॉल तयार होत आहे. बघा, दिसते हे आहे काना व एक मात्राचं चिन्ह. अ काना व एक मात्रा ओकार, यालाच काय म्हणतात? ओ ओकार. ओके, म्हणतात यालाच ओकार, ओच चिन्ह. ठीक आहे, ओकार किंवा ओची मात्रा म्हणतात त्याला.
आता बघा शब्द कसे तयार होतात बरं याचे, कसा तयार होतो हा हे अक्षर, तर तुम्हाला हे माहीत आहे सर्व आपले व्यंजन आहे कोणकोणती तिथं द क आणि स, हो की नाही, द क स. मग द ला काय करायचं आहे, एक द ला काना एक मात्रा द्यायचा आहे. बघा इथं दिलेलं आहे ना, मी द ला द काढला मग एक काना एक मात्रा काय तयार होणार, मग दो. काय तयार होणार, दो. कोणते अक्षर, दो. काय होतं त्याचा उच्चार, दो. त्याचप्रमाणे क, क ला काना व एक मात्रा को. काना अधिक काना, बघा क अधिक काना एक मात्रा को. स अधिक काना एक मात्रा सो. काना एक मात्रा सो. ठीक आहे, समजलं हे ह्याचा उच्चार कसा होतो आणि काना व एक मात्रा म्हणजे कोणते चिन्ह. पुन्हा एकदा बघा, हे आहे काना व एक मात्राचे चिन्ह. हे सर्व काय आहेत, काना व एक मात्राचे चिन्ह. आणि याचा उच्चार काय होतो, द ला काना एक मात्रा दो, क ला काना एक मात्रा को, स ला काना एक मात्रा सो. ठीक आहे, पुढचं बघायचं, सिम्बॉल ऑफ काना व एक मात्रा ओळख व वाचन. बघा चला आता आपण वाचन करायचं, तुम्ही पण वाचन करायचं माझ्यासोबत. क ला काना एक मात्रा को, क ला काना एक मात्रा को, ख ला काना एक मात्रा खो, ग ला काना एक मात्रा गो, घ ला काना एक मात्रा घो, च ला काना एक मात्रा चो, छ ला काना एक मात्रा छो, ज ला काना एक मात्रा जो, झ ला काना एक मात्रा झो, ट ला काना एक मात्रा टो. ठ ला काना एक मात्रा ठो, ड ला काना एक मात्रा डो, ढ ला काना एक मात्रा ढो, न ला काना एक मात्रा नो, त ला काना एक मात्रा तो, थ ला काना एक मात्रा थो, द ला काना एक मात्रा दो. ध ला काना एक मात्रा धो, न ला काना एक मात्रा नो, प ला काना एक मात्रा पो, ف ला काना एक मात्रा फो, ब ला काना एक मात्रा बो, भ ला काना एक मात्रा भो,
मला काना एक मात्रा मो, यला काना एक मात्रा यो, रला काना एक मात्रा रो, लला काना एक मात्रा लो, वला काना एक मात्रा वो, शला काना एक मात्रा शो, शियोला काना एक मात्रा शो, सला काना एक मात्रा सो, हला काना एक मात्रा हो, लला काना एक मात्रा लो, पुढचा आहे श्य, श्यला काना एक मात्रा शो, न्यला काना एक मात्रा न्यो, त्रला काना एक मात्रा त्रो, बघा आता आपण एक एक अक्षरांचं वाचन केलेलं आहे, ठीक आहे. आता आपण सलग पूर्ण काना व एक मात्रा असणाऱ्या अक्षरांचं वाचन करणार आहोत, क ते त्र पर्यंत, ठीक आहे. तुमच्या समोर ते दिसत आहे ना, ते क ते त्र पर्यंत काना व एक मात्रा असणारे अक्षर आहेत. चला तर आता आपण काय करूया, तुम्हाला समजलेच असेल कशा प्रकारे मी एक एक अक्षरांचं वाचन केलेलं आहे. तुम्ही काय करायचं आता, हे संपूर्ण अक्षरांचं माझ्यासोबत वाचन करायचं आहे. क ला काना एक मात्रा को, ख ला काना एक मात्रा खो, ग ला काना एक मात्रा गो, घ ला काना एक मात्रा घो, च ला काना एक मात्रा चो, छ ला काना एक मात्रा छो, ज ला काना एक मात्रा जो, झ ला काना एक मात्रा झो, ट ला काना एक मात्रा टो, ठ ला काना एक मात्रा ठो, ड ला काना एक मात्रा डो, ढ ला काना एक मात्रा ढो, न ला काना एक मात्रा नो, त ला काना एक मात्रा तो, थ ला काना एक मात्रा थो, द ला काना एक मात्रा डो, ध ला काना एक मात्रा धो, न ला काना एक मात्रा नो, प ला काना एक मात्रा पो, फ ला काना एक मात्रा फो, ब ला काना एक मात्रा बो, भ ला काना एक मात्रा भो, म ला काना एक मात्रा मो, य ला काना एक मात्रा यो, र ला काना एक मात्रा रो, ल ला काना एक मात्रा लो, व ला काना एक मात्रा वो, श ला काना एक मात्रा शो, श्य ला काना एक मात्रा शो, स ला काना एक मात्रा सो,
ह ला काना एक मात्रा हो। ल ला काना एक मात्रा लो। श ला काना एक मात्रा शो। न्य ला काना एक मात्रा न्यो। त्र ला काना एक मात्रा त्रो। आता आपण हे सर्व काय बघितलेले होतं आता? क ते त्र पर्यंत काना व एक मात्रा असणारे अक्षरांचं वाचन केलेलं आहे। आता आपण पुढे काय बघायचं आहे तर एक तर काना व एक मात्रा असणाऱ्या अक्षरांपासून काना व एक मात्रा असणाऱ्या अक्षरांपासून शब्द कसे तयार होतात बघा। आता फोन, फोन हा शब्द आहे तर कसे प्रकारे तयार होत आहे तर फ आहे काना एक मात्रा फो, फोन बघा फोन। न काना एक मात्रा नो, नोट। मग आहे म, म काना एक मात्रा मो, मोर। ध काना एक मात्रा ढो, ढोल। आणि झ काना एक मात्रा झो, झोप। कसे शब्द तयार झाले? फोन, नोट, मोर, ढोल, झोप। बघा हा उच्चार कसा होतो? फो, नो, मो, ढो, झो। आता आपण बघितलं ना एक एक शब्दांचं आपण अक्षरांचं काय केलेलं आहे, वाचन केलेलं आहे। आणि फ काना एक मात्रा फो असा होतो। आता आपण प्रत्येक वेळेस काना एक मात्रा फो असं वाचणार का? नाही। मग जर काना आणि एक मात्रा असेल तर त्या शब्दांचं त्या अक्षरांचा उच्चार कसा होतो? फो, नो, मो, ढो, झो। आणि शब्द फोन, नोट, मोर, ढोल, झोप। समजलं ना कशा प्रकारे शब्द तयार केलेले आहेत, कोणत्या अक्षराला काना व एक मात्रा दिलेला आहे, त्याचा उच्चार काय होत आहे आणि तो शब्द कशा प्रकारे तयार होत आहे। ठीक आहे, काना व एक मात्रा वर आधारित शब्दांचं आता आपण वाचन करूया। ठीक आहे, आता मी तुम्हाला या दोन अक्षरी शब्दांमध्ये फक्त कशा प्रकारे वाचन करायचं आहे ते दाखवणार आहे। ठीक आहे, घ ला काना एक मात्रा घो, ड ला काना डा, घोडा। चला वाचा। ग ला काना एक मात्रा गो, ठ ला काना ठा, गोठा। पुढचं अ, अ ला काना एक मात्रा ओ, ठ ओठ। ह ला काना एक मात्रा हो, ळी होळी। ट ला काना एक मात्रा टो, प ला दुसरी वेलांटी पी, टोपी। म ला काना एक मात्रा मो, द क मोदक। क ला काना एक मात्रा को, ळ स ला काना सा, कोळसा। झ ला काना एक मात्रा झो, प डी झोपडी। प ला काना एक मात्रा पो, प ट पोपट। भ ला काना एक मात्रा भो, ज न भोजन। चार अक्षरी शब्द। स ला काना एक मात्रा सो, ल ला काना ला, प ला दुसरा उकार पू, र सोलापूर। क ला काना एक मात्रा को, ल ग ला एक मात्रा गे, ट कोलगेट। ज ला काना एक मात्रा जो, ड ला काना डा, श र जोडाक्षर। ल ला काना एक मात्रा लो, क मत लोकमत।
ग ला काना एक मात्रा गो, द ला काना दा वरी गोदावरी। समझलं? बघा, घोड़ा, गोठा, ओठ, होळी, टोपी तीन अक्षरी शब्द, मोदक, कोळसा, झोपड़ी, पोपट, भोजन, सोलापुर, कोलगेट, जोड़ाक्षर, लोकमत, गोदावरी। आता हे झाले सगळे शब्द, आता आपण वाक्य वाचन करूया। ठीक आहे, खालील वाक्य वाचा। आता तुम्हाला समजत आहे की कोणत्या अक्षरांचा उच्चार कशा प्रकारे होतो, मग माझ्या मागे तुम्ही त्याचप्रमाणे वाचन करायचं आहे। मोर नाचतो, मोर नाचतो। गोपाळला मोदक आवडते, गोपाळला मोदक आवडते। मनोज समोसा खातो, मनोज समोसा खातो। बाळाला झोपाळा आवडते, बाळाला झोपाळा आवडते। समजलं? बघा, आता एक काना एक मात्रा अशा प्रकारे आपण वाचायचं नाही, तर कसं वाचायचं आहे? को, खो, गो, घो। वाचा हा माझ्या मागे, चो, छो, जो, झो। टो, ठो, दो, धो, नो। तो, थो, दो, धो, नो। पो, फो, बो, भो, मो। यो, रो, लो, वो, शो, शो, सो, हो, लो, शो, न्यो, त्रो। आता आपण काय केलेलं आहे, हे सर्व क ते त्र पर्यंतच्या अक्षरांचे वाचन केलेलं आहे, म्हणजे को ते त्रो। ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे त्यावर आधारित शब्द सुद्धा बघितले, वाक्य सुद्धा बघितले। तुम्हाला तर माहितीच आहे आता काय करायचं आहे, तुम्ही सुद्धा शब्द आणि वाक्य तयार करायचे आहेत। ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्तमानपत्र वाचत चला, मराठी मराठी पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करा, किंवा मराठी गोष्टीची पुस्तकं वाचा, मग तुम्ही वाचत आहात ना। छान, बघा मुलांनो, तुम्ही ही छोट्या छोटे जे मराठीची पुस्तकं असतात ना, त्यातले हे बाराखडीचे शब्द असेल, स्वर व्यंजन असतील, ते नेहमी वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमच्या मराठीमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या लेखनामध्ये चांगल्या प्रकारे काय होईल, त्याचा इम्प्रूव्हमेंट होईल। ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नेहमी आपले व्यंजन, बाराखडी, मुळाक्षरे हे काय करायचं आहे, त्याचं वाचन करायचं आहे। आणि तुम्हाला मी सांगितलं होतं कृतीयुक्त वाचन सुद्धा, त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे, कृतीयुक्त वाचन सुद्धा करायचं आहे। आता आपले हे एक जे काना व एक मात्रा आहेत ना, त्या काना व एक मात्राचं सुद्धा आपण काय करूया, काही मोजके तुम्हाला मी अक्षर दाखवणार आहेत। तुम्ही नंतर काय करायचं आहे, पूर्ण को ते त्रो पर्यंतचं अक्षरांचं तुम्ही काय करायचं आहे, घरी कृतीयुक्त वाचन करायचं आहे। ठीक आहे, दाखवू मी, तुम्ही तयार आहात? चला आता आपण क
को ते त्रो पर्यंतच्या कृतियुक्त अक्षरांचे वाचन करूया। क ला का ना एक मात्रा को, क ला का ना एक मात्रा को, ख ख ला का ना एक मात्रा खो, क ला का ना एक मात्रा खो, ग ग ला का ना एक मात्रा गो, ग ला का ना एक मात्रा गो, घ घ ला का ना एक मात्रा घो, घ ला का ना एक मात्रा घो, च ला का ना एक मात्रा चो, च ला का ना एक मात्रा चो, छ छ ला का ना एक मात्रा छो, झ ला का ना एक मात्रा झ ला का ना एक मात्रा झो। ठीक है, समझलं तुम्हाला? मी काय केलेलं आहे आता, क ते झ को ते झो पर्यंतचं कृतियुक्त वाचन तुम्हाला करून दाखवलेलं आहे। तुम्ही काय करायचं आहे मग, घरी पूर्ण को ते त्रो पर्यंतचं काय करायचं आहे, अक्षरांचं कृतियुक्त वाचन करायचं आहे। त्याचप्रमाणे बरोबर त्यावर आधारित शब्द वाक्य तयार करून त्याचे सुद्धा वाचन करायचे आहेत। गोष्टीची पुस्तकं वाचायची आहेत, मराठी वर्तमानपत्र वाचायचं आहे। ठीक आहे मुलांना, बघा पुन्हा पुन्हा सांगत आहे मी की ज्याप्रमाणे जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला मुळाक्षरे लक्षात राहतील, बाराखडे लक्षात राहील, तेवढ्याच चांगल्या प्रकारे तुम्हाला मराठी बोलता आणि वाचता येईल। आणि मला माहीत आहे तुम्ही सगळेजण खूप चांगल्या प्रकारे काय करतात, अभ्यास करत आहात, वाचन करत आहात, त्यामुळे तुम्हाला माझ्याकडे एक मोठी शाबासकी। ठीक आहे, आणि तुम्ही लवकरात लवकर चांगल्या प्रकारे मराठी बोलाल सुद्धा आणि त्याचं लेखन सुद्धा तुम्हाला करता येईल। फक्त तुम्ही काय करायचं आहे, दररोज त्याचा सराव करायचा आहे। ठीक आहे, चला मी परत भेटेल आपल्या पुढच्या तासाला। बाय मुलांना, धन्यवाद।